खरं म्हटलं तर खूप खूप आनंद वाटतोय, कारण पहिल्यांदा असा दूध चक्र योग आला असेल की मुळात म्हणजे 2 वर्ष करोनाने संपूर्ण जगाला रडवलं, आपण खूप आपल्यातल्या चांगल्या लोकांना गमावलं हे दुःख निश्चित आहे, परंतु आज 2 वर्षांनी नवीन वर्ष पर्वाची सुरुवात करतो आहोत आणि ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त। त्याचबरोबर या ठिकाणी आज दुसरा आनंद आहे, महावीर जयंती देखील आजच्याच दिवशी आलेली, हा दूध चक्र योग आहे आणि खूपशा ठिकाणी पुण्यामध्ये चाकणमध्ये सगळीकडे सर्वांनी प्रयत्न केलाय की महात्मा फुले ज्योतिराव आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जी जयंती त्यांनी प्रत्येक ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि आज गोड कार्यक्रम यासाठी म्हणेल की आपण सर्वांनी मिळून एकत्रित ही मिरवणूक काढली ताई, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने आपल्याला कौतुकाच्या टाळ्या स्वतःच वाजवून घ्या, कारण महावीर जयंती आहे आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महात्म्यांसाठी आपण सर्वांनी एकत्रित जी मिरवणूक काढली त्या मिरवणुकीचं आणि नियोजन आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दल मंचावर विराजमान सर्व आदरणीय आणि सन्माननीय सर्वच, कारण प्रत्येकाचं नाव घेतलं आणि एक नाव चुकलं तर निश्चितपणाने साळवे साहेब आपल्याला रोष पत्करावा लागेल आणि तेवढी हिंमत आपली नाही आहे, म्हणून घ्यायची तर सर्वांची नावं, नाहीतर आपण सर्वजण जे आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा होतोय, मी नुकतंच पारुंडेमध्ये सुरुवात केली, तिथून आज आमची बाणाची यात्रा आहे पारुंडे वैष्णोधामची, संध्याकाळी 7 नंतर सर्वांनी तालुका येणारच आहे, आपण सर्वांनी देखील त्या ठिकाणी यावं का, आजचा दिवस आमच्यासाठी बाणाची यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे। सकाळीच आम्ही त्याचं पारुंडेमध्ये त्या ठिकाणी पूजन केलं, त्यानंतर नारंगाव या ठिकाणी आपण महावीर जयंती तिथे देखील भेट दिली, इथे देखील आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि आपल्या कार्यक्रमाला आणि शुभेच्छा देत असताना त्याचबरोबर आपण जे चांगलं काम केलं त्याचं कौतुक करत असताना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रत्येक व्यक्ती आपलं मत अगदी लहानशा मुलाला जरी उठवलं तर खऱ्या अर्थाने घटनेने काय दिलं तर जे काय दिलं जीवनामध्ये ते घटनेनेच दिलेलं आहे, आपण खातो ती भाकरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच लिहिण्याने मिळालेली आहे हे विसरून चालणार नाही, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी घालून दिलेले संस्कार, म्हणूनच सावित्रीबाईंच्या रूपाने आपण सर्वांना या ठिकाणी या खुर्च्या आपण या ठिकाणी बसू शकतो आणि बोलू शकतो हा एक आपल्याला मिळालेला सन्मान आहे महिलांचा। त्याचबरोबर महावीर जयंती साजरी करत असताना आपल्याला खरोखरच जैन धर्माचं आपल्या ह्या कार्यक्रमाचं मला कौतुक करावंसं वाटतं की इथे अनेक जीव गमावत असताना अनेक देशांमध्ये आज जी वाताहात चाललेली आहे, बॉम्बस्फोट चाललेले आहे, देश संपवण्याच्या मार्गावर एक दुसऱ्याच्या हल्ले केले जात आहेत, परंतु आपल्याला जैन धर्माने एकच शिकवलं आहे की महावीर महाराजांनी सांगितलंय की मुंगीसुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, हिंसा न करता अहिंसाच्या मार्गाने कसं चालावं आणि कसं जीवन जगावं, सर्वासी आपलं म्हणावं आणि एकमेकाचं दुःख आपलं समजावं, ही जी शिकवण आहे या शिकवणीला आपण पायीक होऊन जर आयुष्यात जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि तुझं माझं न करता आहे ते आपलं आहे असं म्हटलं तर सर्वांना घेऊन जाऊन आपण जे काही चांगलं करू शकतो ती करण्याची भूमिका आपल्या सर्वांची राहिली पाहिजे, पक्ष आणि बाकीच्या गोष्टी राजकारण बाजूला ठेवून राजकारण विरहित आज या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ह्या महात्म्यांच्या जयंत्या नुसत्या साजऱ्या करून चालणार नाही तर ते आत्मसात करून ती कृती करण्याच्या काही प्रमाणात जरी प्रयत्न आपण आपल्याकडनं झाला तर खऱ्या अर्थाने जयंत्यांचं या ठिकाणी होत असणारा कार्यक्रमाच्या माध्यमातून जो तो आपल्या कुवतीप्रमाणे कार्यक्रम करत असतो पण 2 वर्षाने होणारे हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आज सगळीकडे साजरे होत आहेत, कारण मला इथून डॉक्टर इथं हॉस्पिटलचं ओपनिंग करून पुढे आणायला जायचं आहे शिंदेवाडीला, त्यामुळे कृपया मला समजून घ्याल आणि व्यासपीठ देखील समजून घेईल की अनेक कार्यक्रम आणि माझ्या गावात संध्याकाळी आपल्याला यायचं आहे, परंतु आजच्या होत असणाऱ्या ह्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंतीसाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी परवा अगदी आग्रही भूमिका ठेवून 50,000 रुपये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पारित करून त्याची ऑर्डर देखील घेऊन आली आणि ती ऑर्डर आपल्या अविन फुलपगार आणि आलेल्या टीमला मी म्हटलं की ज्या दिवशी मी येईल त्या दिवशी नक्की त्या ठिकाणी मी सांगेन. आणि निश्चितपणाने 2 वर्ष बंद पडलेलं पुन्हा एकदा आपण सुरुवात करत आहोत आणि एक खूप चांगल्या कामाची दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत आपण अनेक कार्यक्रम घेत आहेत, लोकहिताचे कार्यक्रम घेत आहेत. आणि म्हणून या सर्व कार्यक्रमांचं आणि कार्यक्रमकर्त्यांचं येताना की आपल्या सर्व तरुणांनी त्या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे की एवढा ऊन आहे, आपण सर्वजण 2 तासापासून या ठिकाणी बसलाय. सुरेख पाळणे गायले जात होते, आपण मतमुग्ध होऊन अगदी मनापासून ते ऐकत होतात. पुन्हा एकदा नवीन पर्वाला सुरुवात होते, मी लाख लाख शुभेच्छा देते. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ह्या सर्व असणाऱ्या आपल्या महात्म्यांना आम्ही सर्व, मग या ठिकाणी संजू भैया परदेसी आहे, सुजित परदेसी आहे, प्रवीण काळे आहे, या ठिकाणी आपले परदेसी ॲडव्होकेट आहे, या ठिकाणी असणारी आपली डॉक्टर मॅडम आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या ॲडव्होकेट परदेसी मॅडम आहेत, आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मंदार पाटीलपासून तर अगदी जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या वतीने, कारण तुम्ही म्हणाल की सगळ्यांना आपण आमंत्रित केलं, मिरवणुकीत बऱ्यापैकी सगळेजण हजर होते. आता पुढचे कार्यक्रम करेपर्यंत त्यांना माझ्यासोबत थोडा वेळ सुटका होईल आणि परत ते तुम्हाला जॉईंड होतील. फक्त तो कार्यक्रम त्या ठिकाणी डॉक्टर मॅडमनी ठेवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला परत आपल्याला जॉईंड होता येईल. ताई खूप छान कार्यक्रम, कार्यक्रमाचं नियोजन करताना सर्व महिला कशा पद्धतीने एक चांगले कार्यक्रम करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मीडियाला सांगतो की आजचा दिवस फक्त महात्मांच्या आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या, त्यांच्या कर्तबगारीच्या दिवसासाठी आपण घालवावा आणि त्या जो कार्यक्रम करत आहे त्या कार्यक्रमकर्त्यांना प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून उद्याची पिढी घडवण्यासाठी हे अनमोल आहे, ते जतन केलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगते भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणाने अभिवादनाच्या दिवशी अभिवादन करत असताना जे जे आम्हाला शक्य आहे ते तुमच्यासोबत राहून तुमच्यासोबत करण्याचं काम केलं जाईल असं या ठिकाणी विश्वास देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. या ठिकाणी बोलवून जे आपण आमचा सन्मान केला आणि शॉल बाकीचं सगळं हे करून आम्ही गेली 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पुस्तक देऊन, कारण ते वाचन करून वाचेल तो वाचेल, बरोबर ना, आणि म्हणून ते पुस्तक देऊन आपण हात पुढे बाजूला ठेवून जो आपण देखील सुरुवात केलेली आहे त्याचं देखील कौतुक करते. आणि गुलामगिरी या पुस्तक मला मिळालेलं आहे, त्याच्यावर मात कशी करायची ती निश्चितपणाने आपण ठरूया. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपले आभार मानून रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.